वेलकम स्टूडेंट टू द सेकंड लेक्चर ऑफ चैप्टर रैंक ऑफ ए मैट्रिक्स. इन द लास्ट लेक्चर वी हैव डिस्कस डिफरेंट टाइप ऑफ मैट्रिक्स सच एज आइडेंटिटी मैट्रिक्स, डायगोनल मैट्रिक्स, अपर ट्रायंगुलर मैट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मैट्रिक्स. होप ऑल ऑफ यू अंडरस्टैंड. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस transpose of a matrix and a important theorem on transpose of a matrix. So just understand the meaning of the transpose of a matrix. Tar baga, transpose of a matrix, the matrix obtained from a given matrix A by interchanging its rows and columns is called the transpose of A. Khupas easy definition hai. ए हा जर मॅट्रिक्स असेल तुमच्याकडे तर त्याच्या रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. म्हणजे पहिली रो जी असेल ती पहिली कॉलम मध्ये इंटरचेंज करा, सेकंड रो सेकंड रो मध्ये इंटरचेंज करा. अशा पद्धतीने रोज आणि कॉलम इंटरचेंज केल्यानंतर जो न्यू मॅट्रिक्स भेटतो तो ओरिजिनल मॅट्रिक्सचा काय असतो, ट्रान्सपोज असतो. आणि एचा ट्रान्सपोज कसा डिनोट करतो आपण, ए डॅश किंवा ए टी. ओके, ए रीड एज ए डॅश ऑर ए ट्रान्सपोज. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात येईल. इफ ए इज इक्वल्स टू 163294576, दिस इज अवर 3x3 मॅट्रिक्स, देन इट्स ट्रान्सपोज इज डिनोटेड बाय ए ट्रान्सपोज. ए टी इज इक्वल्स टू व्हॉट, बघा पहिली रो काय आहे 163, ही पहिली रो आहे ना, मग ती पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट केली 163. त्यानंतर सेकंड रो बघा 294, सेकंड रो आहे तर ही काय केली आपण, सेकंड कॉलम ट्रान्सफर केली. बघा 294 हा काय झाला तुमचा 294, सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट केली, इंटरचेंज केली. त्यानंतर थर्ड रो बघा 576, इट विल बी इंटरचेंज टू 576, म्हणजे थर्ड रो काय झाली इकडे, थर्ड कॉलम आले लक्षात. म्हणजे हा काय झाला, ए चा ट्रान्सपोज. नंतर बघा हा इफ ए इज इक्वल्स टू सेकंड एक्झाम्पल 234391416, देन ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू व्हॉट. तुम्ही बघायचंय 234, बघा पहिला रो आहे तर पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट झाले, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट झाले, थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये आपण काय केले, कन्वर्ट केले, म्हणजेच काय केलेले, इंटरचेंज केलेले. आला असं लक्षात. मग बघा ही डेफिनेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळी आपण थेरम सॉल्व्ह करणार आहे त्यासाठी ती इम्पॉर्टंट असं पार्ट आहे. इकडे बघा, मग इफ ए इज इक्वल्स टू ए आय जे एम क्रॉस एन, देन ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए डॅश जे आय. बघा ही पोझिशन काय तुमची, ए वन टू, ही पोझिशन काय तुमची, ए वन टू. सिक्सची पोझिशन काय, ए वन टू. बघा म्हणजे फर्स्ट रो आहे ना, आणि टू काय डिनोट करतो, सेकंड कॉलम. म्हणजे ही पोझिशन काय तुमची, ए वन टू. ज्यावेळी तो ट्रान्सपोज मध्ये जातो त्यावेळी सिक्स कुठे जातोय तुमचा, इथे. आणि ही पोझिशन काय मग तुमच्याकडे, ए रो कितो आहे तुमच्याकडे, फर्स्ट आहे का सेकंड आहे, सेकंड रो आहे. आणि कॉलम कितो आहे तुमच्याकडे, फर्स्ट आहे. ओके, म्हणजे ए वन टू, बघा वन टू कुठे गेला, टू वन कडे गेला. म्हणजे इथे काय म्हटलंय, ए चे एलिमेंट कसे असणार आहेत, ए आय जे एम क्रॉस एन काय असणार आहे, मॅट्रिकची ऑर्डर असणार. देन ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए डॅश, इथे फक्त काय म्हटलंय, ए डॅश जे आय. बघा इथे आय जे होतं तरी ते काय झालंय तुमचा, जे आय. इथे वन टू होता तरी इथे काय झालं, त्याची पोझिशन टू वन ला गेली ना, म्हणून इथे काय येईल, ए डॅश टू वन. आणि बघा मॅट्रिकची ऑर्डर एम क्रॉस एन होती, तर ट्रान्सपोजची ऑर्डर काय असते, एन क्रॉस एम किंवा एन बाय एम. आणि ए आय जे आणि ए डॅश जे आय दोघं काय असणार आहेत, सेम असणार आहेत. बघा इथला सिक्स आणि इथला सिक्स सेम असणार, इथला थ्री आणि इथला थ्री सेम असणार. एची पोझिशन सांगा बरं, ए रो कितो आहे, फर्स्ट रो आहे ना, आणि कॉलम कितो आहे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड. बघा हा कशा बरोबर आहे तुमचा, ए डॅश तर आहेच तुमचा,
बघा ही पोझिशन बघा, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम म्हणजे ए वन थ्री इज इक्वल्स टू काय, ए डॅश थ्री वन, म्हणून इथे काय झाले ए डॅश जे आय इज इक्वल्स टू ए आय जे. आता ऑर्डर बघा, एम क्रॉस एन होती तर ट्रान्सपोजची ऑर्डर काय झाली एन क्रॉस एम, म्हणजे टू क्रॉस थ्रीचा मॅट्रिक्स जर असेल तर त्याचा ट्रान्सपोजची ऑर्डर काय असणार आहे थ्री क्रॉस टू. एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक एक्झाम्पल बघू आपण, ठीक आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. बघा मग हा मॅट्रिक्स याची ऑर्डर किती आहे टू क्रॉस थ्री, हा काय तुमचा ए, तर ए ट्रान्सपोजची ऑर्डर काय झाली पाहिजे इथे टू क्रॉस थ्री आहे, तर इथे काय होतंय एम क्रॉस एन होतं तर इथे काय होतंय एन क्रॉस एम, म्हणजे इथे टू क्रॉस थ्री असेल तर इथे काय होऊन जाईल बघा मग वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, हा काय झाला याचा ट्रान्सपोज. याची ऑर्डर बघा, नंबर ऑफ रोज थ्री अँड नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत मग टू आहेत, म्हणजे बघा याची ऑर्डर, याची ऑर्डर टू क्रॉस थ्री होती तर ए ट्रान्सपोजची काय झाली आहे थ्री क्रॉस टू. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ए चे एलिमेंट कसे रिप्रेझेंट केले ए आय जे, ऑर्डर काय होती एम क्रॉस एन, देन ए ट्रान्सपोजचे एलिमेंट कसे असणार आहे ए डॅश जे आय, आणि इथे काय असणार ऑर्डर एन क्रॉस एम डॅश, फक्त इथे डॅश युजली डिनोट करतो, वेअर ए डॅश जे आय इज इक्वल्स टू ए आय जे. ही डेफिनेशन लक्षात असू द्या, ए डॅश जे आय इज इक्वल्स टू काय असणार आहे ए आय जे, कारण की इथे बघितलं ना ए वन थ्री आणि ए डॅश थ्री वन ची, थ्री वन हे दोघं काय होते आपले सेम होते, त्याच वेने इकडे त्या पद्धतीने बघितलेले. त्यानंतर बघा हा मॅट्रिक्स बघा कोणता मॅट्रिक्स आहे बरं, काल डेफिनेशन बघितली होती ना आपण, त्यावरून सांगू शकतात कोणता मॅट्रिक्स असेल हा. सिमेट्रिक मॅट्रिक्स, ओके, सिमेट्रिक मॅट्रिक्स काल बघितलं होतं ना आपण. बघा एक्झाम्पल पण घेतलंय आपण, सिमेट स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ए आय जे, एन क्रॉस एन इज कॉल्ड ए सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ ए आय जे इज इक्वल्स टू ए जे आय, म्हणजे ए आय जे म्हणजे ए वन टू आणि ए टू वन दोघं सेम आहेत, ए वन थ्री आणि ए थ्री वन दोघं सेम आहे, ए टू थ्री आणि ए थ्री टू दोघं सेम आहे. इथे पण बघा ए वन टू आणि ए टू वन दोघं सेम आहे डायगोनल, कारण की बघा डायगोनल कसं आहे ए टू टू चा, इथे पण ए टू टू आणि ए टू टू रिप्लेस केल्यानंतर टू टूच भेटणार आहे, म्हणून डायगोनलला काही असेल तरी काही फरक पडत नाही. मग बघा ए हा आहे तुमचा आणि ए ट्रान्सपोज पण पुन्हा तुम्हाला काय भेटलेला आहे तोच, हा बघा तुमचा कोणता मॅट्रिक्स आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ना. बघा इथे थ्री येते इथे पण थ्री आला, इथे फोर आलाय तर इथे पण फोर आलाय, इथे वन आलाय तर इथे पण काय आलाय तुमचा वन आलेला, म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स आहे तुमचा सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि त्याचा ट्रान्सपोज बघा बरं, जो आपण ट्रान्सपोज घेतलाय तो काय आलाय ट्रान्सपोज त्याचा सेम आलेला आहे ना, म्हणजे जो ए होता तोच काय आलेला आहे आपला ए ट्रान्सपोज आलेला आहे, म्हणजेच ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक इफ अँड ओनली इफ, इथून पुढे इफ अँड ओनली इफ असं लिहिणार आहे आय डबल एफ, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स केव्हा असणार आहे ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक इफ अँड ओनली इफ ए इज इक्वल्स टू ए डॅश, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स केव्हा म्हणायचं जेव्हा ए इज इक्वल्स टू काय असणार आहे ए डॅश असणार आहे, म्हणजेच ए डॅश म्हणजेच काय ए ट्रान्सपोज. हे दोघं मॅट्रिक्स काय तुमचे सेम आहेत ना, म्हणजे ए जो होता तुमचा तो काय ए ट्रान्सपोज भेटलेला आहे आणि दोघं काय आहेत इक्वल आहेत ना, म्हणून हा मॅट्रिक काय झाला तुमचा सिमेट्रिक मॅट्रिक्स. एमसीक्यू ला एक मार्क्सला विचारलं जाऊ शकतं आणि विचारलेलं पण गेलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण सेकंड, त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट असा थेरम बघायचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. आपल्याला चार स्टेटमेंट गिव्हन आहे आणि ते व्हेरीफाय करायचे. फॉर एनी मॅट्रिक्स ए, ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए, म्हणजे कोणत्याही मॅट्रिक्सचा एकदा ट्रान्सपोज घेतला
आणि त्या ट्रान्सपोजचा पुन्हा एकदा ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला ओरिजिनल मॅट्रिक्स भेटणार आहे. त्यानंतर सेकंड जे स्टेटमेंट आहे व्हेरीफाय करण्यासाठी ते बघा, ट्रान्सपोज ऑफ ए सम, इफ ए अँड बी आर मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर देन ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज, हे व्हेरीफाय करायचं. त्यानंतर ट्रान्सपोज ऑफ सम म्हणजे काय, समचे काय केले आपण, ट्रान्सपोज घेतलाय तो कशाचे इक्वल्स टू असणार आहे, ए डॅश ए ट्रान्सपोज ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ओके, त्यानंतर सी स्टेटमेंट बघा, ट्रान्सपोज ऑफ ए प्रॉडक्ट, म्हणजे दोन मॅट्रिक्स असतील ए आणि बी, ए बीचा प्रॉडक्ट घेतला आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला तो इक्वल्स टू काय असणार आहे, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आणि लास्ट स्टेटमेंट काय, इफ के इज एनी स्केलर. आता सगळ्यात आधी स्केलर म्हणजे काय, स्केलर हा कोणताही एक रिअल नंबर असणार आहे. ओके, रिअल नंबर माहितीच आहे, आपण जी एक रिअल लाईन ड्रॉ करतो ना, झिरो वन टू, इथे काय घेतो मायनस वन मायनस टू, या रिअल लाईनवरचे सगळे जे नंबर असतात त्यांना काय म्हणतो आपण, स्केलर म्हणतो. ओके, या ठिकाणी इफ के इज एनी स्केलर अँड ए इज एनी मॅट्रिक्स देन के ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय असणार आहे, के इंटू ए ट्रान्सपोज. म्हणजे के ए ला जर स्केलरने मल्टीप्लाय केला आणि त्याचा ट्रान्सपोज केला तर तो कशाचे इक्वल्स टू असणार आहे, ए ट्रान्सपोज ला जर के ने मल्टीप्लाय केलं तर दोघे काय असणार आहेत, इक्वल असणार आहे. हे आपल्याला चारही स्टेटमेंट व्हेरीफाय करायचे. पहिल्याचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला लक्षात आणून देतो की नक्की काय आहे. समजा ए तुम्हाला गिवन आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. ओके, मग आपल्याला शो काय करायचं आहे, ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए, खूपच इझी एक्झाम्पल. तर मग याचा ए ट्रान्सपोज काय असणार आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. ओके, हा काय त्याचा ट्रान्सपोज. आता बघा पुन्हा याचा ट्रान्सपोज घेऊ आपण, ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज काय, मग पुन्हा एकदा बघा याचं काय, वन फोर टू फाईव्ह थ्री सिक्स. बघा ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज आणि ए दोघं सेम आलेत का, आलेत ना, म्हणजे दोघं काय आहेत, इक्वल आहे. आणि हे शो करायचं तर ए डॅश ऑफ ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए, हे आपल्याला काय करायचंय, व्हेरीफाय करायचं. ओके, मग बघा लेट ए इज इक्वल्स टू ए आय जे ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन, म्हणजे ए चे एलिमेंट कसे असणार आहेत, ए आय जे एम क्रॉस एन. देन ए ट्रान्सपोज, ट्रान्सपोजची डेफिनेशन आताच बघितलेली आहे ना आपण, त्या डेफिनेशननुसार काय सांगता येईल, मग ए डॅश इज इक्वल्स टू व्हॉट, इकडे बघा आताच डेफिनेशन, ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए डॅश जे आय एन क्रॉस एम डॅश. ओके, म्हणजेच काय झालं, ए डॅश इज इक्वल टू ए डॅश जे आय एन क्रॉस एम डॅश, वेअर ए डॅश जे आय इज इक्वल टू ए आय जे. हे कसले डेफिनेशन आहे, डेफिनेशन आहे आपली ट्रान्सपोजची. ओके, इथे लक्षात असू द्या, ए डॅश जे आय इज इक्वल टू काय, ए आय जे. नाऊ ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज, म्हणजे ए ट्रान्सपोजचा काय घेतला आपण, पुन्हा एकदा ट्रान्सपोज घेतला तो इक्वल टू काय, मग इथे ए आय जे होता तर इथे काय व्हायचा, ए डॅश जे आय, म्हणजे आय जे च्या ठिकाणी काय व्हायचं, जे आय. पुन्हा एकदा याचा ट्रान्सपोज घेतो म्हणजे जे आय च्या ठिकाणी पुन्हा काय येईल, आय जे. आणि इथे डॅश होतं तर इथे येताना काय येईल, ए डबल डॅश. ओके, आणि इथे एन क्रॉस एमचा काय होईल, पुन्हा इथे एम क्रॉस एन होता तर ट्रान्सपोज मध्ये काय झालं, एन क्रॉस एम. पुन्हा याचा ट्रान्सपोज घेतोय तर एन क्रॉस एमचा काय होईल, तुमचा एम क्रॉस एन. व्यवस्थित लक्ष द्या, वेअर ए डॅश आय जे इज इक्वल्स टू काय असणार आहे, मग ए डॅश जे आय, आणि ए डॅश जे आय इज इक्वल्स टू काय, ए आय जे. म्हणजे इथे काय आलंय तुमचं, ऍक्च्युली ए डबल डॅश आय जे बद्दल काय करू शकता तुम्ही, ए आय जे, म्हणजे इथे काय आलंय तुमचं, ऍक्च्युली ए आय जे. आणि तोच काय तुमचा मॅट्रिक्स ए ची एंट्री आहे ना ती तुमची सगळ्या, म्हणून इथे काय भेटलेलं आहे तुम्हाला, ऍक्च्युली ए, म्हणजेच ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू काय भेटलंय तुम्हाला, ए. हा काय होता आपला पहिला
पार्ट. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड स्टेटमेंट काय, ए प्लस बी डॅश इज इक्वल टू काय शो करायचं, ए डॅश प्लस बी डॅश ट्रान्सपोज ऑफ सम. ओके, मग बघा एक मॅट्रिक्स घेतला आपण ए, इथे मॅट्रिक्स बघा सेम ऑर्डरचे लागणार आहे तरच ऍडिशन पॉसिबल आहे. नाहीतर समजा तुम्ही असं 1 2 3 4 घेतला आणि बी जर घेतला तुम्ही 1 2 3 4 5 6, बघा यांचे ऍडिशनच नाही होऊ शकत, कारण की 1 1 बरोबर ऍड होईल, 2 2 बरोबर ऍड होईल, 3 3 बरोबर ऍड होईल, 4 5 बरोबर ऍड होईल, पण हे 3 आणि 6 ला ऍड नाहीच होऊ शकत, कारण की का ऑर्डर सेम नाही आहे ना आपली. ऑर्डर सेम म्हणजेच काय, याची 2 क्रॉस 2 ऑर्डर आहे ना, तर याची पण आपल्याला काय लागणार होती 2 क्रॉस 2. ठीक आहे, तर आपल्या मेन स्टेटमेंट कडे येऊ. आता बी जर घेतला तुम्ही 3 4 5 6, ओके, मग आपल्याला हे स्टेटमेंट व्हेरीफाय करायचे. एक्झाम्पल घेऊन सांगतोय, ठीक आहे, मग एक्झाम्पल वरून आपल्याला काय म्हटलेलं त्यांनी ते लवकर लक्षात येतं. मग ए प्लस बी घेऊ आधी, ए प्लस बी नंतर त्याचा काय घ्यायचा आपण ट्रान्सपोज, तो कशा बरोबर दाखवायचा आहे, ए ट्रान्सपोज ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ओके, सो वी टेक ए प्लस बी इज इक्वल टू व्हॉट, 1 2 3 4 प्लस 3 4 5 6. आता ऑर्डर सेम आहे ना दोघांची, त्यांची काय होईल ऍडिशन, 1 ची ऍडिशन 3 बरोबर होईल, 1 प्लस 3 4, 2 ची ऍडिशन कशा बरोबर होईल, 4 बरोबर, 2 प्लस 4 इज 6, 3 विल ऍडेड विथ 5, दॅट मीन्स 3 प्लस 5 इज 8, देन 4 प्लस 6 इज 10. ओके, हा काय झाला आपला ए प्लस बी डॅश. देन ए प्लस बी डॅश चा ट्रान्सपोज काय येईल, याचा ट्रान्सपोज सांगा मग, 4 6 पहिली रो येते इथे काय होऊन जाईल, पहिला कॉलम, 8 आणि 10 सेकंड रो येते इथे काय होऊन जाईल, सेकंड कॉलम. दिस इज अवर ए प्लस बी ट्रान्सपोज. नाव वी विल टेक ए डॅश प्लस बी डॅश. ओके, सो व्हॉट इज ए डॅश, ए डॅश काय मग आपला याचा ट्रान्सपोज ना, सांगा याचा ट्रान्सपोज, 1 2 पहिली रो येतं, 1 2 फर्स्ट कॉलम, 3 4 सेकंड रो येतं, 3 4 सेकंड कॉलम. ओके, देन बी ट्रान्सपोज काय येईल, याचा ट्रान्सपोज 3 4 5 6, देन वी हॅव टू जस्ट ऍड देम, ए डॅश ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ओके, सो ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इज इज इक्वल टू व्हॉट, 1 प्लस 3 इज 4, 3 प्लस 5 इज 8, 2 प्लस 4 इज 6, 4 प्लस 6 इज 10. हा काय आला आपला तुमचा ए डॅश प्लस बी डॅश, आणि हा काय तुमचा ए प्लस बी डॅश. दोघे इक्वल आहेत का, 4 8 6 10, 4 8 6 10, म्हणजे दोघं काय आलेले तुमचे इक्वल आलेले. म्हणजेच हे आपण सुद्धा काय एक्झाम्पलने काय केलेलं आहे, व्हेरीफाय केलेलं आहे. मग आता याचा प्रूफ बघू आपण. लेट ए इज इक्वल्स टू ए आय जे एम क्रॉस एन. ऑर्डर काय लागणार आहे आपल्याला, सेम ऑर्डर लागणार आहे ना, म्हणून बी ची पण ऑर्डर काय घेतली आपण, तीच घेतलेली एम क्रॉस एन. दोन मॅट्रिक्स कन्सिडर केले, ए इज इक्वल्स टू ए आय जे एम क्रॉस एन, बी इज इक्वल्स टू बी आय जे एम क्रॉस एन. बी मॅट्रायसेस ऑफ दी सेम ऑर्डर, सेम ऑर्डरचं कन्सिडर करायला लावले तर सेमच ऑर्डर कन्सिडर करावे लागेल, कारण की ऍडिशन पॉसिबल नाही होणार ना, डिफरंट ऑर्डर असेल तर. आता सांगितलं तर मग इथे काय होऊन जाईल, दोघांचे ऍडिशन ए प्लस बी इज इक्वल्स टू करस्पॉन्डिंग एलिमेंट ऍड होतील ना, जसं करस्पॉन्डिंग एलिमेंट कसं म्हणजेच काय, 1 कशा बरोबर ऍड होईल, 3 बरोबरच ऍड होईल ना, असं नाही 1 4 बरोबर ऍड होऊन जाईल, 1 6 बरोबर ऍड होईल, असं नाही होणार ना. करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे याची पोझिशन काय, ए 1 1, याची पोझिशन काय, A11, मग A11 A11 बरोबरच ऍड होईल, म्हणजे हे काय झाले, करस्पॉन्डिंग एलिमेंट. 3 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणता असेल मग, 5 असेल. 4 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणता असेल, 6 असेल. इथे बघा, 3 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट काय असेल, 5 असेल. 2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणता असेल, 4 असेल. यांना काय म्हणतो आपण, करस्पॉन्डिंग एलिमेंट. ओके, मग इथे बघा, ए आय जे एम क्रॉस एन प्लस बी आय जे
एम क्रॉस एन. ओके, देन ए आई जे प्लस बी आई जे कसं कन्वर्ट होईल मग, कारण की हा पण आहे आपला रिअल नंबर आहे, हा पण आपला रिअल नंबर आहे, दोघं नंबरचे ऍडिशन पण काय असणार, एक नंबरच असणार आहे ना, जसं 2 + 4 = 6 हा नंबरच भेटत होता ना, मग त्याला काय आपण ऍज्युम केलंय सी आय जे, आणि सी आय जे म्हणजेच काय असणार आहे आपला, ऍक्च्युली सी आय जे इज इक्वल्स टू ए आय जे प्लस बी आय जे, मग इथे काय असेल ए 1 2 असेल, ए 2 1 असेल, म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट ना, आय पण व्हॅरी होणार आहे आणि जे पण व्हॅरी होणार आहे, म्हणजे नंबर चेंज होणार. ओके, मग काय घेतलं आपण, ए प्लस बी कन्सिडर केला होता ना, आता आपण काय करायचंय त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, मग ए प्लस बी काय भेटलेलं आपल्याला सी आय जे, मग याचा ट्रान्सपोज काय असणार आहे मग सी डॅश जे आय, आणि एम क्रॉस एनचं काय होऊन जाईल एन क्रॉस एम, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, कारण की आपण तर ही साईड जी होती ती कन्सिडर केलेली, आता फक्त काय कन्सिडर करायची ही साईड कन्सिडर करायची. ओके, सो वी गिव्ह इट ॲज इक्वेशन नंबर 1. नाऊ ऑल्सो कन्सिडर ए डॅश प्लस बी डॅश, सो व्हॉट इज अवर ए डॅश, ए चे एलिमेंट काय होते ए आय जे, ए चे एलिमेंट काय होते आपले ए आय जे एम क्रॉस एन. मग त्यानंतर ए ट्रान्सपोजचे एलिमेंट कसे असणार आहेत, मग ए डॅश जे आय, आणि ते ऑर्डर काय होऊन जाईल एम क्रॉस एन असेल तर काय होऊन जाणार आहे एन क्रॉस एम. ओके, प्लस बी डॅशचे एलिमेंट कसे होतील, ट्रान्सपोज मध्ये बी डॅश जे आय, आणि ऑर्डर काय होती बी ची एम क्रॉस एन होती, तर ट्रान्सपोज घेतल्यानंतर ती ऑर्डर काय होणार आहे एन क्रॉस एम. यावरचं एक्झाम्पल पण बघितलंय ना आपण, वेअर ए डॅश जे आय इज इक्वल्स टू व्हॉट ए आय जे, अँड बी डॅश जे आय इज इक्वल्स टू व्हॉट बी आय जे. नाऊ टेक करस्पॉन्डिंग ऍडिशन ए डॅश जे आय प्लस बी डॅश जे आय, ऑर्डर तर सेमच असणार आहे म्हणून एन क्रॉस एम, आणि इथे काय होईल ए डॅश जे आय प्लस बी डॅश जे आय इज इक्वल्स टू एक नंबर असणार आहे, त्याला काय म्हटलं आपण सी डॅश जे आय एन क्रॉस एम. ओके, गिव्ह इट ॲज इक्वेशन नंबर 2. बघा इथे पण काय आलंय सी डॅश जे आय एन क्रॉस एम, इथे पण काय आलंय सी डॅश जे आय एन क्रॉस एम, म्हणजे ही साईड आणि ही साईड काय आली सेम आले, तर ऑब्व्हियसली राईट साईड जर सेम असेल तर ऑब्व्हियसली सॉरी राईट साईड जर सेम आहे तर ऑब्व्हियसली लेफ्ट साईड सुद्धा काय असणार आहे सेम असणार आहे, म्हणजे फ्रॉम 1 & 2 काय असणार आहे ए प्लस बी डॅश इज इक्वल्स टू व्हॉट ए डॅश प्लस अवर बी डॅश. दिस इज द प्रूफ ऑफ सेकंड पार्ट. नाऊ लेट्स मूव टू दी थर्ड वन, ट्रान्सपोज ऑफ ए प्रॉडक्ट, म्हणजे प्रॉडक्टचा ट्रान्सपोज काय असतो, हा एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे याचा, या गोष्टीचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करायचा. ओके, म्हणजे प्रॉडक्टचा ट्रान्सपोज काय असतो, ए बी डॅश इज इक्वल्स टू ए बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू बी ट्रान्सपोज इन टू ए ट्रान्सपोज. ओके, मग एक एक्झाम्पल घेऊ आणि तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवतो. तुम्ही ए बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय बी ट्रान्सपोज इन टू ए ट्रान्सपोज. ठीक आहे, मग एक 2 × 2 चा मॅट्रिक्स घेऊ आपण, 1 2 3 4 हा काय आपला ए, त्यानंतर आपण बी कन्सिडर केलेला आहे 4 2 1 3. ओके, आता इथे काय घ्यायचं, त्याचं प्रॉडक्ट घ्यायचं ए इन टू बी. मग सांगा मग ए बी चा प्रॉडक्ट, मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट माहिती आहे ना, खूप आधीपासून बघत आले तुम्ही. मग 1 × 4 = 4 2 × 1 + 2, त्यानंतर 1 × 2 = 2 2 × 3 = 6, अशाच पद्धतीने घेतो ना आपण. 3 × 4 = 12 4 × 1 = 4, त्यानंतर 3 × 2 = 6 + 4 × 3 = 12, म्हणजेच काय झालंय तुमचं, दिस इम्प्लाईज ए बी इज इक्वल्स टू व्हॉट 4 + 2 = 6 2 + 6 = 8 12 + 4 = 16 6 + 12 = 18. ओके, आला असेल लक्षात, हा काय झाला तुमचा ए बी. आता काय ऍज्युम करायचं, ए बी चा ट्रान्सपोज, मग घ्या मग याचा ट्रान्सपोज ए बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू व्हॉट
फर्स्ट रो विल इंटरचेंज टू फर्स्ट कॉलम, सेकंड रो विल बी इंटरचेंज टू फर्स्ट सेकंड कॉलम. सो वी गेट हियर ए बी ट्रांसपोज इज इक्वल टू 6, 16, 8, 18. ओके, आता ए बी डैश भेटलेला, आता काय फाइंड आउट करायचं आहे, बी डैश ए डैश. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल वॉन्ट वी वॉन्ट बी डैश एंड ए डैश. सो वी विल फाइंड बी डैश. वॉट इज बी ट्रांसपोज? ट्रांसपोज ऑफ दिस इज 4, 2, 1, 3. देन ए डैश इज इक्वल टू वॉट? 1, 2, 3, 4. सो दिस इम्प्लाइज इज वॉट? बी डैश ए डैश. वी हैव टू फाइंड बी डैश ए डैश. सो टेक द प्रोडक्ट ऑफ बी डैश एंड ए डैश. सो वी विल गेट 4 × 1, 4. 4 + 1 × 2, 2. 4 + 2 = 6. Then 4 × 3, 12. 12 + 4 = 16. Then 2 × 1, 2. + 3 × 2, 6. 2 + 6 = 8. Then 2 × 3, 6. 6 + 3 × 4, 12. 6 + 12 = 18. मग बघा, हा काय तुमचा बी डॅश ए डॅश, आणि हा काय तुमचा ए बी डॅश. दोघे इक्वल आहेत का? दोघांच्या राईट साइड काय इक्वल आहे. देन ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ए डॅश पण काय असणार आहे? हाच काय आपला तिसरा रिझल्ट आहे ना, ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ए डॅश. नाऊ आता त्याचा प्रूफ बघू, हे एक्झाम्पल देतोय, ठीक आहे, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. आता काय शो करायचं आपल्याला? ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ए डॅश. सो लेट स्टार्ट विथ इट. ए इज इक्वल टू ए आय जे एम क्रॉस एन, अँड बी इज इक्वल टू बी जे के एन क्रॉस पी. डिफरंट एलिमेंट असणार आहेत ना, याचे जे असणार ते जे असणार आहेत का? नाही. बी इज इक्वल टू वॉट? बी जे के एन क्रॉस पी. आणि तुम्हाला आधी एक गोष्ट क्लिअर करून देतो, मॅट्रिकचा प्रॉडक्ट केव्हा पॉसिबल असतो? ज्यावेळेस ए चे नंबर, ए मॅट्रिकचे नंबर ऑफ कॉलम्स हे काय असले पाहिजे? इक्वल टू बी मॅट्रिकचे नंबर ऑफ रोज बरोबर इक्वल असले पाहिजे. म्हणजे हा एन असेल तर इथे जो नंबर असेल तोच इथे पण नंबर लागणार आहे, तरच मॅट्रिकचा प्रॉडक्ट पॉसिबल आहे. का? तर बघा, समजा हा 2 × 3 मॅट्रिक्स असेल आणि हा 3 × 4 मॅट्रिक्स असेल. ह्या दोघांचा प्रॉडक्ट जर घेतला तर आउटकम असेल तुमचं 3. बघा, इथे 3 आहे, इकडे पण 3 आहे, म्हणजे याचे नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज. मग काय झालं? प्रॉडक्ट पॉसिबल. आणि प्रॉडक्टची ऑर्डर काय असणार आहे? 2 × 4. ओके, आला असेल लक्षात? इथे जो नंबर असणारे नंबर ऑफ कॉलम्स हा डिनोट करतो ना, आणि हा काय डिनोट करतो? नंबर ऑफ रोज. दोघा मॅट्रिक्सचे नंबर ऑफ, पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज सेम लागणार आहे. त्याच्या मागचं रिझन पण आहे ना, कारण की बघा, हा 1 4 ला मल्टीप्लाय होईल, हा 2 1 ला मल्टीप्लाय होईल. समजा इथे एक जरी कॉलम इन्क्रीज केला, याची ऑर्डर काय झाली? मग एक प्रॉपर एक्झाम्पल घेऊ, 1 2 3 3 4 1. हा काय तुमचा ए मॅट्रिक्स. ओके, आणि त्यानंतर बी पण लगेच घेऊ, 4 2 1 3. ओके, बघा, 1 तर 4 बरोबर मल्टीप्लाय होईल, 2 1 बरोबर मल्टीप्लाय होईल, 1 3 कोणा बरोबर होईल? नाही ना, इथे एक्स्ट्रा एलिमेंट नाही त्याच्याकडे, म्हणून याची ऑर्डर काय होती? बघा, मग 2 × 3, आणि याची काय होती? 2 × 2. बघा, इथे 3 होतं आणि इथे 2 होतं, दोघं मॅच झाले का? दोघे इक्वल होते का? नाही. म्हणून हा मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट पॉसिबल असेल का? नाही. मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट केव्हा पॉसिबल असेल? जेव्हा याच्याकडे पण दोनच कॉलम राहिले असते, म्हणजे हे दोघं नसते, मग दोघंच कॉलम राहिले असते, 1 4 बरोबर 2 1 बरोबर मल्टीप्लाय झालं असतं, मग तर इझीच होतं ना आपल्यासाठी. आलं असेल लक्षात की मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट केव्हा पॉसिबल होतो? म्हणून इथे काय घेतलंय त्यांनी, सॉरी इकडे, ओके, म्हणून इथे एन आणि एन घेतलेले. आणि इथे याचे नंबर ऑफ रोज किती पण असू द्या, याचे नंबर ऑफ कॉलम्स किती पण असू द्या, बट याचे नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू बी चे नंबर ऑफ रोज काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे, तरच प्रॉडक्ट पॉसिबल असेल. आणि जे
प्रॉडक्ट असणार आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे, मॅट्रिक्सचा जो प्रॉडक्ट असणार त्याची ऑर्डर असणार आहे एम क्रॉस पी. सो केअरफुली लक्षात असू द्या, मग प्रॉडक्ट घेऊ. कारण की व्हेरीफाय काय करायचंय, ए बी डॅश इज इक्वल्स टू बी डॅश ए डॅश हे व्हेरीफाय करायचंय ना आपल्याला. सो कन्सिडर ए बी इज इक्वल्स टू दिस ए अँड दिस बी. ओके, सो वी गेट हियर व्हॉट, या दोघांचा प्रॉडक्ट काय असणार आहे सी, हा आय आणि हा काय असणार आहे के असणार आहे. ओके, जे एक्झिट होईल. कारण की बघा ए वन वन ए वन टू ए टू वन ए टू टू बी वन वन बी वन टू बी टू वन बी टू टू. इथे लक्ष द्या काय भेटणार आहे आपल्याला, इथे ए वन वन प्लस बी वन वन ए वन टू इंटू बी टू वन, इथे जो भेटणार आहे तो काय भेटणार आहे आपल्याला सी वन वन, इथे जो भेटणार आहे सी वन टू, इथे जो भेटणार आहे सी टू वन, इथे जो भेटणार आहे तो काय असेल सी टू टू. बघा वन आणि वन त्याच पद्धतीने इथे काय येणार आहे मग सी आय के, टोटल ऍडिशन झाल्यानंतर असंच भेटणार आहे. ओके, त्यानंतर इथे ऑर्डर काय असणार आहे तुम्हाला आता जस्ट सांगितलं एम क्रॉस पी ऑर्डर असणार, वेअर सी आय के इज इक्वल्स टू समेशन जे रनिंग फ्रॉम वन टू एन ए आय जे इंटू बी आय जे. हे का आलंय, समेशनचा मिनिंग माहिती आहे ना तुम्हाला, जर सांगितलं की समेशन आय रनिंग फ्रॉम वन टू एन आय सॉरी इथे जर थ्री असेल याचा अर्थ काय, समेशन एन रनिंग फ्रॉम वन टू थ्री एन याचा मिनिंग काय, एन ची व्हॅल्यू सगळ्यात आधी वन पुट करा, नंतर ऍड करा, एन ची व्हॅल्यू नंतर टू पुट करा, ऍडिशनचं साईन द्या, नंतर एन ची व्हॅल्यू मॅक्झिमम वन पासून कुठपर्यंत जाणार आहे थ्री पर्यंत जाणार आहे, म्हणजे वन प्लस टू प्लस थ्री किती सिक्स. समजा असं राहिलं असतं समेशन एन रनिंग फ्रॉम वन टू फोर एन स्क्वेअर राहिलं असतं, एन स्क्वेअर आलंय ना, म्हणजे वन टू फोर जायचं आणि स्क्वेअर करत चालायचं, वन स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर प्लस फोर स्क्वेअर, दॅट इज जे काय असेल आपलं ते काय असणार आहे आपलं अँसर असणार आहे. म्हणून इथे काय घेतलंय त्यांनी समेशन, समेशन का आली आहे बरं, कारण की बघा हा तुमचा जर मॅट्रिक असेल ए वन वन ए वन टू ए टू वन ए टू टू देन बी वन वन बी वन टू बी टू वन बी टू टू, तर आउटकम काय होतं आपलं प्रॉडक्ट ए वन वन इंटू बी वन वन प्लस ए वन टू इंटू बी टू वन. बघा इथे व्हॅरी काय होतोय, वन आणि वन इथे वन आणि वन सेम राहतोय, पण मधला जो आहे वन इथे वन होता इथे काय होता टू होता. समजा अजून पुढे राहिलं असतं तर ए वन थ्री इंटू बी थ्री वन, म्हणजे वन वनच राहणार आहे, पण इथे मधला जो जे ची पोझिशन आहे ती जे जो आहे तो चेंज होतो ना, कारण की इथे काय ए वन वन ने याला मल्टीप्लाय केलं तर बी वन वन, ए वन टू ने मल्टीप्लाय केलं तर बी टू, ए वन टू इंटू बी टू वन, इथे जर राहिलं असतं ए वन थ्री राहिलं असतं आणि इथे काय राहिलं असतं बी थ्री वन, म्हणजे हे आलं असतं ना आपल्याला. म्हणून बघा व्हॅरी काय होतंय, हा जो मधला आहे तो व्हॅरी होतो ना, इथला वन व्हॅरी झाला, इथे वन ने टू झाला, टू आणि थ्री झाला, कुठपर्यंत जे नंबर ऑफ रोज किती आहे याच्या आणि नंबर ऑफ कॉलम्स तर याचे सेमच असणार आहे. आधीच बोललो होतो ना याचे नंबर ऑफ कॉलम्स आणि याचे नंबर ऑफ रोज काय असणार आहे सेम असणार, तरच प्रॉडक्ट पॉसिबल असणार आहे. मग या मॅट्रिक्सला काय म्हटलं होतं आपण एम क्रॉस एन आणि याला काय म्हटलं होतं एन क्रॉस पी, म्हणजे हा जो एन असणार आहे ना तोपर्यंत इथपर्यंत कंटिन्यू चालणार आहे तुमचं, म्हणजे हा थ्री कुठपर्यंत जाईल तुमचा एन पर्यंत जाणार आहे, थ्री कुठपर्यंत जाईल तुमचा एन पर्यंत जाईल. ओके, म्हणून इथे काय झाले आपली सम आलेली आहे, आणि नंतर ऍडिशन करतो ना आपण, म्हणून इथे काय झालेली आहे त्याची सम झालेली. पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्हर्स करून तुम्ही बघू शकतात काय सांगितलेलं आहे मी, काय एक्सप्लेन केलेलं आहे. हेन्स ए बी डॅश इज इक्वल्स व्हॉट, हा काय तुमचा ए बी, मग याचा ट्रान्सपोज काय असणार आहे ए बी ट्रान्सपोज, याचा ट्रान्सपोज सांगा मग सी डॅश
आय के चा काय होऊन जाईल के आय आणि पी एम क्रॉस पी ची ऑर्डर काय होऊन जाईल तुमची पी क्रॉस एम. गिव्ह इट एज इक्वेशन नंबर वन. देन याचे सी आय के असा होता तर सी डॅश के आय कसं होऊन जाईल सी डॅश के आय इज इक्वल्स टू सी आय के इज इक्वल्स व्हॉट समेशन जे रनिंग फ्रॉम वन टू एन सेम असणार आहे कारण की सी आय के आणि सी डॅश के आय दोघं तर काय असणार आहेत इक्वल असणार आहे म्हणून हे दोघं काय सम काय असणार आहे त्याची सेम असणार आहे. आता बघा ए बी डॅश तर भेटलेला आहे आता काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला ए बी डॅश तर फाइंड आउट केलेला बी डॅश ए डॅश फाइंड आउट करायचं आहे ना मग तो बघू आता आपण मग बघा बी डॅश कसा येईल बी डॅश के जे पी क्रॉस एन आणि ए डॅश कसा येईल बघा हा आपल्याकडे काय होता ए ए इज इक्वल्स टू ए आय जे एम क्रॉस एन सो वी विल गेट बी ए डॅश इज इक्वल्स टू ए डॅश जे आय एन क्रॉस एम डॅश हे लक्षात घ्या इथे काय केलेलं आहे आपण ट्रान्सपोज घेतलेला आहे देन बी डॅश के जे इज इक्वल्स टू बी जे के अँड ए डॅश जे आय इज इक्वल्स टू ए आय जे दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स सो टेक द प्रॉडक्ट ऑफ बी डॅश इन टू ए डॅश सो वी विल गेट बी डॅश इन टू ए डॅश इज इक्वल्स टू this b dash and this a dash we take at is as it is then their product will be what we consider it as d k i d k i order will be what p cross m adhis sangitla tan p cross n ani n cross m ite kay n ani m m n m manun product ka asnare possible asnare ani outcome matrix product chi order ka asnare p cross m where dki is equals to summation j running from b dash kj into a dash ji baga itla j vary honar hai na manun j kutun kut paryant pahila matrix cha number of columns jevde asnar tevde n number of columns kiti hai pahila matrix kade n hai manun j is running from 1 to n in this way summation j running from 1 to n just b dash kj is equals to kay bjk and a dash ji is equals to kay aplyakade ए आय जे त्याच पद्धतीने कन्सिडर केलेले आहे आपण आणि इथे काय केलं ए डॅश ए आय जे पुढे घेतलाय बी डॅश जे त्या बाजूला केलेलं आहे ठीक आहे देन ए डॅश ए आय जे इन टू बी डॅश बी जे के इज इक्वल टू व्हॉट काय अज्युम केलंय आपण लास्ट स्टेपला हा प्रॉडक्ट जो होता तो काय अज्युम केलेला आहे आपण बघा समेशन जे रनिंग फ्रॉम 1 to n a i j into b j k is equals to c dash k i is equals to c i k c dash k i is equals to c i k म्हणजे इथे काय भेटलेलं आहे आपल्याला c dash k i आणि ऑर्डर काय असणार आहे p cross m from 1 and 2 बघा a b dash is equals to c dash k i p cross m b dash a dash is equals to c dash k i p cross m म्हणजे राईट साईड काय दोघं सेम आहे म्हणून लेफ्ट साईड पण काय असणार आहे सेम असणार आहे हेन्स ए बी डॅश इज इक्वल्स टू बी डॅश ए डॅश त्यानंतर लास्ट बाकी ना अजून फोर्थ रिझल्ट काय फोर्थ स्टेटमेंट बघा मग फोर्थ स्टेटमेंट का इफ के इज एनी स्केलर अँड ए इज एनी मॅट्रिक्स देन के ए डॅश इज इक्वल्स टू के इन टू ए डॅश खूपच इझी आहे लेट के बी एनी स्केलर अँड ए इज इक्वल्स टू ए आय जे एम क्रॉस एन कन्सिडर के ए मग के म्हणजेच काय के ए चा मिनिंग काय होतो ए च्या प्रत्येक एलिमेंटला के काय करणार आहे मल्टीप्लाय करणार आहे समजा एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा मी ए मॅट्रिक्स घेतलाय 1 2 3 4 आणि समजा मला 2a 2 काय आपला स्केलर आहे म्हणजे के च्या ठिकाणी आपण कोणताही नंबर घेऊ शकतो म्हणून मी इथे 2 घेतलाय मग इथे काय होईल ए च्या प्रत्येक नंबरला 2 काय होईल प्रत्येक एलिमेंटला ए 2 काय होईल मल्टिप्लाय होईल म्हणजे 1 × 2 2 2 × 2 2 4 3 × 2 6 4 × 2 8 हा काय झाला तुमचा ट्वाईस ए याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल सुद्धा ट्राय करू शकतात मग बघा इथे काय झालंय के मध्ये घेतल्यानंतर प्रत्येक एलिमेंटला मल्टीप्लाय होणार आहे ना म्हणून प्रत्येक एलिमेंटला आपण काय केलाय तो मल्टीप्लाय केला ए आय जे म्हणजे काय आय आणि जे व्हेरी होणार आहे ना ए वन वन ए वन टू ए वन थ्री ए टू
वन ए टू टू ए टू थ्री ए थ्री वन ए थ्री टू ए थ्री थ्री म्हणजे आय जे व्हॅल्यू होणार आहेत. ओके एम क्रॉस एन नंतर काय घेतलं याचा आपल्याला शो काय करायचं के ए डॅश म्हणून के ए कन्सिडर केल्यानंतर त्याचा के डॅश काय येईल मग के इंटू ए डॅश जे आय थ्रीचा ट्रान्सपोज तर थ्रीच येणार आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही के इंटू ए डॅश जे आय ऑर्डर काय होईल एम क्रॉस एन ची एन क्रॉस एम वेअर के इंटू ए डॅश जे आय इज इक्वल टू व्हॉट के इज के इंटू ए डॅश जे आय इज इक्वल टू के इंटू ए आय जे खूपच सिम्पल आहे. नंतर काय केलं आपण इथनं के बाहेर घेऊन घेतलं प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय तर तू बाहेर पण घेऊ शकतो ना जसं इथे पण टू आहे इथे पण टू आहे इथे पण टू ने मल्टिप्लाय इथे पण टू ने मल्टिप्लाय होतं आपण डायरेक्टली टू बाहेर घेतल्यानंतर कसं होऊन जाईल याच्यात टू बाहेर घेतल्यानंतर कसं होऊन जाईल टू इंटू वन टू थ्री फोर असं होईल ना म्हणजे सेम वेने इथे काय घेतलं आपण के बाहेर घेतलेला आहे के इंटू ए डॅश जे आय एन क्रॉस एम आणि हा काय तुमच्याकडे मॅट्रिक्स ए डॅश आहे म्हणजेच काय झालं के ए डॅश म्हणजेच काय झालं आपण काय कन्सिडर केलं के ए डॅश आणि काय शो केलं के ए डॅश म्हणजेच हेच व्हेरीफाय करायचं होतं ना आपल्याला. ओके त्यानंतर नोट बघू जसं आपण हा रिझल्ट बघितला होता ना दोन मॅट्रिक्स होते ए प्लस बी डॅश इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश दोन मॅट्रिक्स साठी असं घेऊ शकतो तर इन जनरल ते आपण असंही घेऊ शकतो समजा एन मॅट्रिक्स असतील ए वन प्लस सॉरी ए वन कॉमा ए टू अप टू एन आर मॅट्रायसेस ऑफ दिस सेम ऑर्डर देन ए वन प्लस ए टू प्लस डॅश 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 प्लस ए एन डॅश इज इक्वल टू काय ए वन डॅश प्लस ए टू डॅश प्लस डॅश 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 प्लस ए एन डॅश. ओके हा एक रिझल्ट होईल जनरल रिझल्ट आहेत. ओके जनरलाइज आपण केलेले आहेत हे रिझल्ट. त्यानंतर जो आपण थर्ड रिझल्ट केला होता जो बोललो होतो की इम्पॉर्टंट वन ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ए डॅश सिमिलरली हे टू मॅट्रिक्स साठी आपण केलं तर एन मॅट्रिक्स साठी कसं असणार कसं होईल ए वन ए टू डॉट 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 ए एन डॅश इज इक्वल टू व्हॉट ए एन डॅश इन टू ए एन मायनस वन कारण की याच्या आधीचा मॅट्रिक्स काय असणार आहे ए एन मायनस वन डॅश डॉट 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 ए टू डॅश इन टू ए वन डॅश. आणि अजून एक रिझल्ट काय होईल मग इथे ए प्लस बी डॅश होतं तर ए मायनस बी डॅश साठी सुद्धा सेम रिझल्ट असणार ए मायनस बी ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज मायनस बी ट्रान्सपोज अशा पद्धतीने आपण काय करू शकतो रिझल्ट फाइंड आउट करू शकतो. ओके आतापुरतं एवढंच खूप झालं बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.